देशाच्या संरक्षणासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता म्हणून प्रत्येक नागरिकाने सशस्त्र सेना ध्वज दिन निधीसाठी योगदान देणे आवश्यक आहे. यंदा निधी संकलनाचे उद्दिष्ट 1,10,00,000 रुपये आहे. या राष्ट्रीय कार्यात अमरावती जिल्ह्याने यापूर्वीही उत्स्फूर्तपणे योगदान दिले आहे. आताही हे उद्दिष्ट 28 फेब्रुवारी पूर्वी पूर्ण करण्यासाठी सढळ हातांनी मदत करावी असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी जिल्ह्यातील ध्वज दिन निधी संकलनाचा शुभारंभ करताना सांगितले. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयातर्फे नियोजन भवनात सशस्त्र सेना ध्वज दिन निधी संकलन व सैनिक मेळावा कार्यक्रम झाला, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा सैनिक अधिकारी आशिष बिजवल, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीप इंगोले, पोलीस ठाणेदार कैलास पुणकर, फ्लाईट लेफ्टनंट रत्नाकर चरडे, ब्रिगेडियर शांतनु मयंकर, कर्नल लक्ष्मण गाले आदी उपस्थित होते. शहीद जवानांच्या वीर पत्नी, वीर माता, वीर पिता, शौर्य पदक धारक व सैनिकांच्या पाल्यांचा सत्कार तसेच दिवंगत सैनिकांच्या कुटुंबियांना आर्थिक मदतीच्या धनादेशाचे वाटपही यावेळी झाले. ध्वज निधीसाठी श्री शिवाजी शिक्षण संस्थेतर्फे कोषाध्यक्ष दिलीप इंगोले यांच्या हस्ते 19,00,000 रुपयांचा धनादेश जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द करण्यात आला. तसेच उपस्थित माजी सैनिक, अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी ध्वज निधी जमा केला. देशाच्या संरक्षणासाठी प्राणार्पण करणाऱ्या जवानांच्या कुटुंबियांच्या जीवनातील अडीअडचणी दूर करून त्यांचे दैनंदिन जीवन सुसह्य व्हावे यासाठी तसेच युद्धात अपंगत्व प्राप्त झालेल्या जवानांच्या आणि सशस्त्र दलातून निवृत्त झालेल्या जवानांच्या पुनर्वसनासाठी ध्वज निधीचा उपयोग होतो. अमरावती जिल्ह्यात गत वर्षी 1,10,00,000 उद्दिष्टांच्या तुलनेत 1,70,00,000 रुपये निधी संकलित झाला. त्याची टक्केवारी 106.36 इतकी आहे असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी आशिष बिजवल यांनी प्रास्ताविकात सांगितले. वैभव निमकर यांनी संचालन व आभार मानले. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.